या बातमीचे प्रायोजक स्पाइस अँड आईस इव्हेंट्स सोलापूर. एखादा 700 किलोमीटर जे नॅशनल हायवे आहे, 14 हायवे आहे, त्याची लांबी आहे 1700, आणि इतर जे मार्ग आहे तिथे आहे लांबी आहे 11 हजार. परंतु जे अपघात होतात दर मागील वर्षामध्ये 1256 अपघात झाले, त्या अपघातामध्ये जवळपास 60% 700 जवळपास अपघात हे 14 हायवेवर झाले. म्हणजे हायवेवर जे अपघात होण्याचं प्रमाण आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याची कारणं जरी अनेक असतील तर त्या ठिकाणी मागील वर्षापासून आपल्या जे हायवेला जे डिव्हायडर कट होते त्या डिव्हायडर कटमधून बरेच अपघात झालेले. त्याच्यावर बऱ्यापैकी आता नॅशनल हायवे अथॉरिटी आणि पोलीस विभागाने मिळून ते जे डिव्हायडर कट होते ते कमी केलेले आहे किंवा बंद केलेले आहे, त्यामुळे त्याचा भविष्यात परिणाम दिसून येईलच. त्याचप्रमाणे मोहोळ या ठिकाणी जे साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ आणि चिमोर्णी त्या भागात जास्त पाऊस होता, त्या का लोकांना खूप चांगला आहे. कारण या भागामध्ये रस्ते चांगले आहेत, लोकांची सुविधा चांगली आहे, परंतु लोक सोलापूरला जवळ आहे, जवळ 30 किलोमीटर आहे, त्या कारणामुळं लोकांना घाई होती खूप. लोक वेळेचे मॅनेज करत नाहीत, सकाळी 8 वाजता ड्युटी असेल तर 7 वाजता निघायला पाहिजे इतकाच अगोदर, परंतु घाईघाईने निघतात. त्या घाईघाईमध्ये मग ते जे अपघात होतात ते आपल्या वेळेअभावी किंवा इतरमुळे होतात. बऱ्याचजणांमध्ये मोठ्या वाहनाची काही चूक नसताना सुद्धा पण छोटी वाहनं अचानकमध्ये येणे किंवा काय येणे त्या बाबतीत पण अपघात होतात. आता आम्ही अनालिसिस करत असतो, अनालिसिस करत असताना बऱ्याचपैकी प्रमाणामध्ये ओव्हरटेक करतात जे त्यांना माहिती आहे. तुमच्या वाहनाची जी आता आपल्या आमच्या आमदारांनी सांगितले, तुम्ही डबल सीटचं वाहन आहे, त्याला शेतामध्ये जाते वेळेस किंवा काही ज्वारी असेल, बाजरी असेल, धान्य असेल किंवा भाजीपाला असेल, त्याच्या तुम्हाला 2 लोकांसाठी केलेलं आहे, 2 लोकांसाठी म्हणजे 50 ते 60 70 हे किलो वजन धरून केलेलं आहे वाहन आहे. परंतु त्याला आपण सिटीमध्ये वापरत असताना त्याला 2-2 क्विंटल 1 क्विंटल 1.5 क्विंटल असा माल होतो, त्यामुळे काय होतं त्याचं आपली पण कॅपॅसिटी आहे. आपण पण दिवसभरामध्ये एखादं काम करत असताना ठराविक काम करत असताना त्याला 1 दिवस लागत असेल, आपल्याला म्हटलं बाबा हेच काम तो आधीच दिवसामध्ये कर, तर आपल्याला ते जमत नाही, मग आपलं हे होतं. आणि तसं मशिनरीचं पण आहे, मशिनरीचा वापर जास्त करायला लागले, जास्त लोड घेऊन वापरायला लागले, तर ते मशिनरी खराब होते आणि त्या मशिनरीचं मेंटेनन्स होत नाही. जनरली शेतकरी लोक मेंटेनन्स करत नाही, दुर्लक्ष करतात, परंतु ते गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस वाहन तुम्ही चालवता तुम्हाला वाटतं की आपण आता ह्या गाडीला ओव्हरटेक करू शकतो, त्या उद्देशाने गाडी तुम्ही ओव्हरटेक करायचा प्रयत्न करता, परंतु तेवढ्या दुसरी गाडी येते किंवा त्या गाडीची पण स्पीड असते, ती गाडी आपली ओव्हरटेक होत नाही, त्यामुळे आपला अपघात होतो. त्या साध्या साध्या गोष्टी आहेत पण आपण ते विचार करत नाही. तिकडे वेळेची मॅनेजमेंट आहे, वेळेमध्ये आपण जर लवकर निघालं घाई नाही केली तर ते अपघात होऊ शकतात. जरी आता एसओवरचे काही कर्मचारी असतील त्यांना पण वेळ दिलेला आहे, त्या वेळेत तर ते पोहोचले तर ठीक, नाही तर त्यासाठी ते पण उशिरा निघाले की घाई घाई करतात, डबल शिफ्ट येणे किंवा ओव्हरटेक करणे, स्पीड व्हायोलेशन करणे, अशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि त्या प्रमाणामध्ये अपघात होत असतो. दुसरी गोष्ट अपघात आता बऱ्याच ठिकाणी हायवेला साईड हे नाही आहे, ह्या हायवेला आपल्याला फ्री म्हणजे ॲटो आणि मोटरसायकल अलाउड नाही आहे, परंतु आपल्याकडे सर्व्हिस रोड असल्यामुळे ते पर्याय दिला जातो. परंतु हायवेला जरी असेल परंतु आपल्याला एक लेन दिलेला आहे, 10 किलोमीटर लेन दिलेला आहे, साईडनं आपण चालला पाहिजे, परंतु बरेच छोटे वाहनधारक हे सेंटरमधून किंवा त्या डिव्हायडरच्याकडे जातात आणि ते जात असताना मग गाडी मागे पुढे आले किंवा त्यांना वळायचं असताना त्याचा हे होतो आणि अपघात होतो. मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनामिक डिझाईन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट अलॉय व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध. फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 88 05 98 68 44.